तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातल्या सर्वात मोठ्या राजकीय बातमीनं. आणि ही राजकीय बातमी आज दिवसभर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ती बातमी म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे युतीच्या संदर्भातले त्यांनी संकेत दिलेत का अशी चर्चा सुरू झाली आहे. एकत्र आलो तर भावी सहकारी असं म्हणत त्यांनी हे वक्तव्य केलं. मुख्यमंत्र्यांच्या या एका विधानानं राज्यातलं राजकारण अक्षरशः ढवळून निघालंय. प्रसंग होता औरंगाबादमधल्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा आणि मुख्यमंत्र्यांनी थेट त्यांचे माजी अर्थात भाजपचे सहकारी भावी सहकारी होऊ शकतात असं विधान केलं आणि सगळ्यांच्याच भुया उंचावल्या. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना भाजपचं पुन्हा सूत जुळणार का याबद्दलचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुद्धा या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आणि राजकारणामध्ये काहीही घडू शकतं असं सूचक विधानही केलं. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा नेमका अन्वयार्थ काय याबद्दलची जोरदार चर्चा रंगली आहे. व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे आजी माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे आजी माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी अर्थ म्हणजे तोच आहे की माझे आजी माझी सहकारी तिथे होते आणि उद्या सगळे कोण एकत्र आले तर भावी कोण होऊ शकतात. सगळे एकत्र म्हणजे आता ते येतील तेव्हा कळेल ना. तुम्ही आणि भाजप शेजारी सगळे सगळे ठीक आहे. आता बघू येणारा काळच काय ते ठरवेल. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आणि त्यानंतर स्वाभाविक आहे राजकीय वर्तुळात याच्या अनेक प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या त्रासाला कंटाळून मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. तर युतीत असताना शिवसेनेला भाजपनं त्रास दिला अशा प्रकारचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं. आजच्या वक्तव्याचा आपण एवढाच अन्वयार्थ काढूया की माननीय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं की ते कशा प्रकारच्या लोकांसोबत सरकार चालवतायत आणि ते सरकार कशा प्रकारे डिलिव्हर करताय, किती भ्रष्टाचार त्याच्यामध्ये होतोय, या सगळ्याचं रिअलायझेशन कदाचित त्यांना झालं असेल. त्यामुळे आपण शुभेच्छा समजू. शिवसेना कशा प्रकारची वागणूक बीजेपीने केली हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे भारत सरकारमध्ये मंत्री करताना सुद्धा इतर पक्षांना दिलेली मंत्रिपदं आणि शिवसेनेची केलेली अवहेलना, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट फॉर्मेशनच्या वेळेला सुद्धा घातलेला खोड आणि त्यानंतर जवळ घेऊन सुद्धा किती स्वातंत्र्य दिलं कामाचं, याचाच लेखाजोखा हा मुख्यमंत्र्यांपासून शिवसेनेकडे आणि सगळ्याच पक्षांकडे आहे ना. त्यामुळे मला अजिबात असं काही वाटत नाही की मुख्यमंत्री आता त्रस्त आहे आणि बीजेपी बरोबर असताना फार आनंदात होते असं बिलकुल मला वाटत नाही. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनातली भावना बोलून दाखवल्याचं फडणवीस म्हणाले. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना भाजपसोबत यायला तयार आहे असं दिसतंय असं प्रवीण दरेकर म्हणाले. राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकतं, मात्र भारतीय जनता पक्षाची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही कुठेही सत्तेकडे डोळे लावून बसलेलो नाही आहोत. आम्ही सक्षम विरोधी पक्ष नेत्याची भूमिका आणि विरोधी पक्षाची भूमिका या ठिकाणी करतो आहोत आणि हे जे काही अनैसर्गिक अशा प्रकारचं गठबंधन तयार झालेलं आहे हे फार काळ काही चालू शकत नाही. मला असं वाटतं कदाचित माननीय मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आलं असेल की अशा प्रकारचं अनैसर्गिक गठबंधन करून महाराष्ट्राचं नुकसान होत आहे आणि म्हणून त्यांनी मनातली भावना बोलून दाखवली. या स्टेटमेंटवर लगेच तर्कवितर्क काही लावलेच पाहिजेत असं काही मानायचं कारण नाही. काल चंद्रकांत दादा यांनी माजी मंत्री
आजी मंत्री या संदर्भात जे वक्तव्य केलं मला वाटतं त्यावर टीकाटिप्पणी करणं किंवा त्यावर रिॲक्शन देणं हा उद्धवजी ठाकरे साहेबांचा राजकीय टिपाटिप्पणीचा स्वभाव असल्यामुळे त्याच्यावर बोलले असावे असं मला एक वाटतं. दुसरं या वक्तव्यातनं त्यांना असाही संदेश द्यायचा असेल की उद्या भारतीय जनता पार्टी बरोबर त्या ठिकाणी जायचं असेल तर आमची तयारी आहे, मानसिकता आहे, अशाही प्रकारचा संदेश त्यांना या वक्तव्यामागे द्यायचा असू शकतो. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकं काय आहे हे ओळखायला मी काही मनकवडा नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तर दुसऱ्या बाजूला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख असल्यामुळे ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं एकनाथ शिंदे म्हणाले. नाही, त्यांच्या मनामध्ये काय आहे जाणण्या इतका मी मनकवडा नाही. तर मी माहीत नाही ते का म्हणाले. ओके, 24 तासच झालेत ना. नाही पण उद्धव ठाकरेंनी औरंगाबादमध्ये जे वक्तव्य केलं तुम्ही म्हटलं की मनकवडे नाहीत, पण ते रावसाहेब दानवे बघा 24 तासानंतर ते बोलले, अजून 48 तास आहेत. जुने सहकारी म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना गेले अनेक वर्षापासून या राज्यामध्ये एकत्र होते आणि त्याचा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी केला असेल. शेवटी मुख्यमंत्री महोदय आमचे पक्षप्रमुख देखील आहेत, कुठलाही धोरणात्मक पॉलिसी डिसिजन हा घ्यायचा अधिकार त्यांचा आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकं काय आहे हे मी कसं काय सांगू हा सवाल पडला विचारला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी. काय बोलायचं ते तर राज्याचे प्रमुख आहेत, त्यांना काय बोलायचा पूर्णपणे त्यांचा अधिकार. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं काही मन मी हे करू शकत नाही, म्हणजे मनातलं काय ते ओळखू शकत नाही. माझ्याशी ते ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्यांची स्पष्ट भूमिका असते, ते म्हणतात आपल्याला राज्याला पुढं घेऊन जायचं,